महायुतीच्या उमेदवाराच्या बॅनर्सवर विजयराज शिंदेंना जागा दिली जात नसल्याने बुलढाण्यात भाजपचे नेते माजी आमदार विजयराज शिंदे नाराज होते. त्यातून काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या वरिष्ठांना आणि स्थानिक नेत्यांना आपण उमेदवारी अर्ज भरत असल्याचा विजयराज शिंदे यांनी सांगितलं असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभेत मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत असतानाच भाजपाचे नेते तथा आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी शिंदेंचे बंड लवकरच थंड होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात यापूर्वी फारसे बंड कधी बघायला मिळाले नाही, पण यावेळी पहिल्या दिवसापासूनच बंडाचा दांडा वर करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी जाहीर झालेली नसतानाही शिवसेनेकडून व एक अपक्ष म्हणून नामांकन अर्ज दाखल करून राज्यात खळबळ उडवून दिली होती. महाविकास आघाडीतही बिघाडी झाल्याचे दिसून आले. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा नाराज चालत असल्याच्या अफवा चालल्या, त्यातूनच ते आपली उमेदवारी दाखल करणार असल्याचे समोर आले. तर तिकडे महायुतीच्या बुलढाण्यातील पहिल्याच कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा प्रमुख असतानाही, याच मतदारसंघात ते शिवसेनेचे माजी आमदार असतानाही त्यांना बॅनरवरून डावलल्या गेल्यामुळे निमंत्रण असूनही त्यांनी या मेळाव्याला दांडी मारली. आता तर आज त्यांनी नामांकन अर्ज दाखल केल्याने महायुतीतही शिंदे शिवसेना व भाजपामध्ये फार काही आलबेल नाही असे वाटत असताना माजी आमदार विजयराज शिंदेंचे बंड लवकरच थंड होणार असल्याचे सुतवाच आमदार फुंडकरांनी दिले आहे. एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकार, खामगाव. विजयराज शिंदे यांनी दोन अर्ज भरलेत, एक पक्षाकडून भरलेत, एक अपक्ष भरलं असं ते सांगताय. काय सांगाल तुम्ही, एक भाजपचे मोठे नेते आहात. नाही, मी आता तुम्ही सांगितल्यावर मला कळलं, कारण मी दुपारपासून ग्रामीण भागात होतो. असेलही तर तो काही मोठा भाग नाही. संजय गायकवाडांनी भरला आहे, विजयराज शिंदेंनी फॉर्म भरला आहे, तर बॅकअप प्लॅन म्हणून असतात एक्स्ट्रा फॉर्म भरलेले. पण त्यांना मार्ग निघणारच आहे, तो काही म्हणजे फार मोठा मुद्दा आहे असातला भाग नाही आहे. विजयराज शिंदे हे भाजपचे सिनियर नेते आहेत, 3 वेळा स्वतः ते आमदार राहिलेले आहेत आणि लोकसभेचे निवडणूक प्रमुख ते आहेत. मुख्य जबाबदारीच त्यांच्यावर आहे, त्यामुळे काही विचारांतीच त्यांनी भरला असेल, त्यात मार्ग निघेल. पण त्यांनी एक नाराजी व्यक्त केली की आमच्या नेत्यांचे म्हणजे आकाश फुंडकर असतील, श्वेता महाले असतील, यांचा कुठे बॅनरमध्ये फोटो उल्लेख नाही, त्यामुळे त्यांना भाजपला डावलण्याचा प्रयत्न होतो असंही ते बोलले. नाही, ॲक्च्युअल काय झालं, जेव्हा हे मेळावे झाले हे विधानसभा शाळा झाले आणि तेव्हा सर्व आज युतीमध्ये भरपूर पक्ष आहेत, जवळजवळ 20-28 संघटना आणि पक्ष महायुतीमध्ये आहेत. सर्व कोऑर्डिनेशन होणं थोडं बाकी होतं, त्यामुळे तेव्हा त्या मतदारसंघातल्या स्थानिक नेत्यांचे फोटो टाकून ते मेळावे झाले. खामगावमध्ये जेव्हा मेळावे झाले तेव्हा इतर नेत्यांचे भाजपच्या काही फोटो कमी असतील, जळगावमध्ये जेव्हा झालं तेव्हा इतर काही नेत्यांचे फोटो असतील कमी, वर जेव्हा देऊळगाव राजा झाला तिथेही काही फोटो कमी असतील, असं विधानसभेच्या तिथले फोटो टाकले गेले. पण हा निरोप सर्व कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांपर्यंत तेव्हा पोचला नव्हता, तर त्यांची नाराजी तेव्हा साहजिक होती. ती नाराजी आता जेव्हा कोर कमिटीची बैठक होईल तेव्हा या गोष्टीवर सर्व चर्चा होऊन कोऑर्डिनेशन होईल आणि तोडगा पण निघेल, कारण अजूनही अधिकाऱ्यांची बैठक ही सर्वांची सोबत मेळावे झाले पण निवडणुकीचं कोऑर्डिनेशन असते, जबाबदाऱ्यांचं वाटप असते, ह्या गोष्टींची एक मोठी कोर कमिटीची बैठक अजून बाकी आहे. ही बैठक झाल्यानंतर सर्व कोऑर्डिनेशन होईल. गुजरातच्या अर्ज मागे घेतील असं वाटतं तुम्हाला? निश्चित यात मार्ग निघणारच आहे. शेवटी तेच लोकसभेची पूर्ण निवडणुकीची जबाबदारीच त्यांच्या खांद्यावर आहे भाजपची, त्यामुळे पूर्ण लोकसभा व्यवस्थित पार पडणे, आपला महायुतीचा उमेदवार निवडून येणे ही जबाबदारीच त्यांच्या खांद्यावर असल्यामुळे त्यांचा मार्ग निघणार. उद्या अर्ज भरताना विजयराज शिंदे सोबत राहतील का? निश्चित राहतील, सर्व नेत्यांना आमंत्रण दिल्या गेलं आहे, त्यामुळे सर्व नेते तिथे पोहोचणार आहेत. हेतुपुरस्परपणे विजयराजला डावलण्यात येते असाही आरोप त्यांनी केला आहे, कारण त्यांचा स्वतःचा फोटो कुठंच नाही आहे. तुम्ही बोलताय की ते लोकसभाचे या निवडणुकीचे प्रमुख आहेत तिथे. नाही, आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की आतापर्यंत महायुती म्हणून जे मेळावे झाले ते विधानसभेच्या तिथले लिमिटेड झाले. संयुक्तित जो कार्यक्रम आहे तो फॉर्म भरल्यानंतर सुरू होणार आहे, निश्चित त्याच्यामुळे त्यात सुधार होईल.